नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामानंदासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती आहे, यामुळे आज तारीख 29 ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या 12 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे। तर मित्रांनो, आज तारीख 29 हे 12 जिल्हे, पुन्हा एकदा 12 जिल्ह्याचे नाव सांगतो तुम्हाला, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या 12 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। विशेष म्हणजे पावसाने विश्रांती दिली असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे। उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे। विदर्भातील चंद्रपूर येथे 34.8 सेल्सिअस कमाल तापमानात नोंदवले गेले। त्याचप्रमाणे पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे। गेल्या 2 दिवसापासून आंध्र प्रदेशच्या परिसरात तयार झालेली चक्रवाताची स्थिती अजूनही कायम आहे, त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज तारीख 29 राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देशातील धुळे, नंदुरबार, दळगाव, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे व राज्यात उद्या म्हणजे तारीख 30 धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल। तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाची उघडीप राहणार असून दिवसभर ऊन पडेल। पुणे परिसरात ही काही प्रमाणात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देशातील धुळे, नंदुरबार, दळगाव, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उन्हासह काही अंश ढगाळ वातावरण राहणार आहे। तर पाऊस 12 जिल्ह्यात पडणार आहे। तर 12 जिल्हे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या 12 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।